नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्हिटी चेर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, गणिती ट्रिक्सच्या मागील भागामध्ये आपण सम विषम संख्यांशी रिलेटेड काही सूत्र पाहिलेले आहेत. म्हणजे एकूण सम विषम संख्या कशा काढायच्या, किंवा सम संख्यांच्या पुढील सम विषम संख्या, विषम संख्यांच्या पुढील मागील सम विषम संख्या कशा काढायच्या, याविषयीची सर्व सूत्रं आपण पाहिलेली आहेत. आणि तसे सर्व व्हिडिओची लिंक या आय बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपण ते व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज किंवा सम विषम संख्यांची बेरीज कशी काढायची त्याविषयीची सूत्र पाहणार आहोत. आणि नक्कीच हा सुद्धा घटक अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ देखील आपण पूर्ण बघायचा आहे. चला तर आता अधिकचा वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढायची ते पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा, दोन उदाहरणं लिहिलेली आहेत. 23 ते 58 मधील नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, आणि दुसरं उदाहरण आहे 5 ते 94 मधील नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. तर नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठीचं एक सूत्र आहे, आणि ते सूत्र आहे ते म्हणजे बेरीज विचारलेल्या ज्या दोन संख्या असतात त्यांची बेरीज करायची, किंवा पहिली संख्या आणि शेवटची संख्या त्यांची बेरीज, त्याला 2 ने भागायचं, भागिले 2 गुणिले एकूण संख्या, गुणिले एकूण संख्या. म्हणजे ज्या काही नैसर्गिक संख्यांची मधल्या नैसर्गिक संख्यांची आपल्याला बेरीज विचारली असेल, तर त्या 2 अंकांची किंवा 2 संख्यांची बेरीज करायची, त्याला 2 ने भागायचं, आणि त्या दरम्यान जेवढ्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांच्या संख्येने काय करायचं, तर गुणाकार करायचं. तर हे सूत्र आहे बेरीज भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. आता आपण हे सूत्र वापरून बघूया. बघा, 23 ते 58 मधील नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली आहे, म्हणजे 23 पासून 58 पर्यंत जेवढ्या संख्या आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर इथं पहिल्या सूत्रामध्ये काय म्हटलेली, बेरीज करायची आहे कोणाची, 23 आणि 58 ची बेरीज करायची आहे. पहिल्यांदा किती येते बघा बेरीज, 8 आणि 3 11 1, 7 झाला 1, 5 आणि 2 7 आणि 1 8, 81 ला 2 ने भागायचं आहे, भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. या दोघांच्या दरम्यान किती नैसर्गिक संख्या आहेत, 23 ते 58, त्यासाठीचं सूत्र आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर शेवटची संख्या वजा पहिली संख्या बरोबर, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 करायचं. तर किती येतं बघा, 8 आणि 3 गेले तर बाजूला करतो मी 5 राहिले, आणि 5 आणि 2 गेले 3 राहिले, 35 35 मध्ये 1 मिळवूया 36. हे देखील सूत्र पाहिलेलं आहे, 2 नैसर्गिक संख्यांच्या दरम्यानच्या नैसर्गिक संख्या काढण्याचं सूत्र, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 करायचं आहे. आलेलं आहे 36, एकूण नैसर्गिक संख्या 36 आलेले आहेत, 2 ने भागलं 18 उत्तराला. आता इथं गुणाकार करूया, 18 1 18 8, 7 झाला 1, 18 8 144 144 आणि 1 145, 1458 इथं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तसंच हे उदाहरण सोडवून घेऊ आपण. इथं 5 ते 94 विचारलेलं आहे, पहिल्यांदा या दोघांची बेरीज 94 आणि 5 किती येतं बघा, 99 येतं, 99 भागिले 2 गुणिले या दोघांच्या दरम्यानच्या संख्या किती येणार आहेत, शेवटची संख्या 94 वजा पहिली संख्या 5, 94 वजा 5 किती राहतं बघा, 14 आणि 5 गेले 9 म्हणजे 89 शिल्लक राहणार, आणि त्याच्यामध्ये 1 मिळवा, 89 अधिक 1 90, सो 90 येणार आहेत या दोघांच्या दरम्यानच्या संख्या 90. इथे भागूया आपण, 2 एकी 2 2 चौक 8 बरोबर, 1 राहिले 2 5 10, 99 गुणिले 45 हा गुणाकार आता आपण करायचा आहे, याचं उत्तर काढता येईल आपल्याला, पण आपला वेळ जाणार आहे, तुम्ही याचं उत्तर काढून किती येतं तर सांगा. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण या ट्रिकच्या मदतीने कोणत्याही 2 नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान येणाऱ्या संख्यांची बेरीज आपण चुटकीसरशी करू शकतो. फक्त आपल्याला हे सूत्र पाठ असायला हवं, बेरीज भागिले 2 गुणिले एकूण संख्या, आणि एकूण संख्याचं जे सूत्र आहे, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1, हे देखील सूत्र आपल्याला पाठ असायला हवं. तर या सूत्रांच्या मदतीने आपण ही बेरीज इथं काढू शकतो. तर आता हे झालं नैसर्गिक संख्यांची बेरीज. बऱ्याचदा मित्रांनो आपल्याला काय विचारलं जातं की नैसर्गिक संख्यांच्या दरम्यानच्या सम संख्यांची बेरीज किती, किंवा दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज किती, अशा प्रकारची उदाहरणं विचारली जातात. मग ही सम संख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज कशी करायची त्याचे सूत्र आता पाहूया. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी मी 2 उदाहरणं लिहिलेली आहेत. पहिलं उदाहरण आहे 32 ते 78 मधील सम संख्यांची बेरीज किती विचारलेलं आहे, आणि दुसरं उदाहरण आहे 17 ते 45 मधील विषम संख्यांची बेरीज किती विचारलेलं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की इथं या दोन्ही विचारलेल्या संख्या ज्या आहेत त्या सम आहेत, इथं दोन्ही विचारलेल्या संख्या ह्या विषम आहेत. म्हणजे इथंही एक खबरदारी घेतली पाहिजे की विचारलेल्या संख्या ह्या सम आहेत की विषम आहेत हे बघितलं पाहिजे. म्हणजे दोन्ही संख्या एकतर सम असायला हवेत, किंवा दोन्ही संख्या एकतर विषम असायला हवेत. मग बाकी तुम्हाला कोणती विचारलेली आहे संख्या त्याच्याशी आपला काही संबंध येत नाही. फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवा की 2 ज्या संख्या आहेत त्या एकतर सम असावेत किंवा एकतर विषम असावेत. तर आता हे उदाहरण कसं सोडवायचं, किंवा याचं सूत्र काय आहे बघा. तर सम संख्यांच्या मधील सम संख्यांची बेरीज विचारलेली आहे, म्हणून सूत्र येणार आहे दोन्ही संख्यांची बेरीज विचारलेल्या भागिले 2 बरोबर, हे नेहमीप्रमाणे बेरीज भागिले 2 गुणिले एकूण आता काय विचारलेलं आहे, कोणाची बेरीज, सम संख्यांची बेरीज, म्हणून एकूण सम संख्या, बस बाकी काही नाही आहे.
मगासारखं सूत्र आहे, मगाशी एकूण नैसर्गिक संख्या होत्या, आता समसंख्या विचारल्या म्हणून एकूण समसंख्या बेरीज भागिले दोन गुणिले एकूण समसंख्या ही सूत्र येणार आहे. आणि विषम संख्यांचं सूत्र काढायचं आहे किंवा विषम संख्यांची बेरीज, तर काय येणार आहे, विचार दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले दोन गुणिले एकूण विषम संख्या, एकूण विषम संख्या. बस या दोन सूत्रांच्या मदतीने आपण काढू शकतो. तुम्हाला समसंख्या विचारल्या तर एकूण समसंख्या गुणिले करा, तुम्हाला विषम संख्यांची बेरीज विचारली तर एकूण गुण विषम संख्यांचा इथं गुणाकार करा. चला तर आता हे उदाहरण आपण सोडवून बघूया. बघा या ठिकाणी सूत्र आहे बेरीज भागिले दोन गुणिले एकूण समसंख्या. बेरीज किती येणार आहे, 32 आणि 78 बेरीज, 8 आणि 2 10 शून्य 8 झाले 1, 7 आणि 3 10 1 11, 110 भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या काढायची आहे. आणि आपण यापूर्वीचं व्हिडिओमध्ये याचं सूत्र बघितलेलं आहे, एकूण समसंख्या एकूण विषम संख्या कशा काढायच्या त्या. तर आपल्याला इथं दिलेल्या दोन्ही संख्या समसंख्या आहेत म्हणून याचं सूत्र कसं येणार आहे, फरक भागिले दोन अधिक एक करावं लागणार आहे, कारण पहिली संख्या ही समसंख्या आहे म्हणून या दोघांतला फरक 78 वजा 32 किती येतं बघा, 8 2 गेले 6, 7 3 गेले 4, फरक भागिले 2 किती उत्तर येणार आहे, 23 येणार आहे, 23 2 46 आणि त्याच्यामध्ये फक्त एक मिळवायचं आहे, उत्तर आलेलं आहे 24, 23 अधिक 1 24, म्हणजे या दोघांच्या दरम्यान एकूण समसंख्या ह्या 24 असणार आहे, त्यामुळे ती सूत्रसुद्धा आपल्याला पाठ असायला हवीत. आता इथे भागाकार करूया, बे की बे, बे दोन्ही 4 12, 12 ने गुणिया 12 शून्य शून्य, 12 एके 12 2 हा चालला 1, 12 एके 12 ने 13, 1320, म्हणजे या 32 ते 78 मधील समसंख्यांची बेरीज किती आली, 1320 आलेली पाहायला मिळतं. आता हे करून बघूया, आपल्याला 17 ते 45 मधील विषम संख्यांची बेरीज विचारलेली आहे आपल्याला. तर सुरुवातीला या दोघांची बेरीज 17 आणि 85 बेरीज किती येते बघा, 7 5 12 2 हाचाले 1, 4 आणि 1 5 आणि 1 6, 62 भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या काढायच्या आहेत. विषम संख्यांच्या मधील विषम संख्या काढायच्या आहेत, सूत्र तेच आहे, फरक भागिले 2 अधिक 1, कारण पहिली विषम संख्या आहे म्हणून अधिक 1 करावं लागतं. फरक किती येतं बघा, 15 7 गेले 7 आणि 8 15, 4 2 28, ओके 28 फरक आला, भागिले 2 14 आलं आणि 14 अधिक 1 बरोबर 15 आलं, म्हणजे एकूण विषम संख्या आहे किती येणार आहे, 15 येणार आहे. आता इथं गुणाकार करूया, 2 एके 2 बेत्रिक 6, 2 एके 31, 15 एके 15 सी 5 हा चाला 1, 15 ते 45 45 आणि 46 465. तर बघा अशा प्रकारे मित्रांनो आपण या सूत्राच्या मदतीने इथं विचारलेल्या समसंख्यांची आणि विषम संख्यांची बेरीज या ठिकाणी केलेली आहे. तर आता हे झालं समसंख्यांमधील समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांमधील विषम संख्यांची बेरीज. जर तुम्हाला समसंख्यांमधील विषम संख्यांची बेरीज विचारली किंवा विषम संख्यांमधील समसंख्यांची बेरीज विचारली तर काय करायचं, काही करायचं नाही, सूत्र हेच राहणार आहेत. फक्त आपल्याला काय करायचं, इथं विषम संख्यांची बेरीज विचारली म्हणून इथं आपल्याला एकूण विषम संख्या घ्याव्या लागतील, इथं एकूण विषम संख्या घ्या गुणाकार करताना, आणि इथं समसंख्या विचारल्यात म्हणून इथं काय करा, एकूण संख्या समसंख्या घ्या, बस बाकी काहीही करायचं नाही आहे. बेरीज भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या, बेरीज भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या. फक्त इथे एकच कंडिशन आहे की विचारलेल्या दोन्ही संख्या एकतर सम असायला हवेत किंवा एकतर विषम असायला हवेत. परंतु समजा जर मित्रांनो आता तुम्हाला अशा प्रकारचं उदाहरण आलं की ज्या उदाहरणामध्ये ज्या संख्या आहेत त्याच्यातली एक संख्या सम आहे आणि एक विषम आहे, म्हणजे 15 ते 50 या दरम्यानच्या समसंख्यांची बेरीज किती, किंवा 47 ते 80 या दरम्यानच्या समसंख्यांची बेरीज किती, अशा प्रकारचं उदाहरण आलं तर काय करायचं. कारण इथं फक्त आपण बघा सम, दोन्ही सम आहेत दोन्ही विषम आहेत, पण आता जे उदाहरण बघितलं त्याचं काय, एक सम एक विषम, मग अशा वेळी काय करायचं ते आता इथे बघूया. तर मित्रांनो बघा आता इथे उदाहरण कसं आहे, बघा 3 ते 10 विषम संख्यांची बेरीज आणि 3 ते 10 समसंख्यांची बेरीज. थोडंसं लहानच अंक घेतले कारण तुम्हाला कॅल्क्युलेशन करावून चेकआउट करायला सोपं पडावं म्हणून. तर इथे बघा आपल्याला विषम संख्यांची बेरीज विचारलेली, इथे समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे, त्यामुळं सूत्रामध्ये काहीही फरक पडणार नाही आहे. बेरीज दिलेल्या दोन अंकांची बेरीज भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या, विषम संख्यांची बेरीज म्हणून विषम एकूण विषम संख्या, आणि इथं समसंख्यांची बेरीज म्हणून बेरीज भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. सूत्र तेच आहे, फक्त आपल्याला इथं थोडंसं गणित मध्ये बदल करावा लागतो. काय बदल करावा लागतो बघा, तर इथे बघा इथे दोन्ही संख्या एकतर सम नाही आहेत आणि विषम ही नाही आहेत, म्हणजे 3 ही विषम संख्या आहे, 10 ही सम संख्या आहे, म्हणून इथं काय चेंजेस करायचे बघा, इथं आपल्याला विषम संख्यांची बेरीज विचारलेली आहे म्हणून दिलेल्या दोन्ही संख्या आपल्याला काय करून घ्याव्या लागतील, सम करून घ्याव्या लागतील. इथं ही खबरदारी आपण घ्यायची, एकतर दोन्ही संख्या सम करून घ्या किंवा दोन्ही संख्या विषम करून घ्या. मग सम कधी करायचं, जर तुम्हाला विषम संख्यांची बेरीज विचारली तर दोन्ही संख्या सम करून घ्या, आणि जर तुम्हाला सम संख्यांची बेरीज मिळाली दोन्ही संख्या तुम्ही काय करून घ्या, विषम करून घ्या, बस बाकी काहीही करायचं नाही. आता इथे सम करायच्या कशा बघा, विषम संख्यांची बेरीज विचारली म्हणून सम कशा करायच्या, इथं ऑलरेडी 10 ही सम संख्या आहे बरोबर, म्हणजे 10 ला काही बदलायची गरज नाही, मला 3 च बदल करावं लागेल. आता 3
ही पहिली संख्या आहे म्हणून पहिली संख्येच्या मागची संख्या घ्यायची म्हणजे इथं 3 च्या ऐवजी आपण 2 घेणार आणि 2 ते 10 मधील विषम संख्यांची बेरीज आपण काढणार बस बाकी काही फरक इथे पडत नाही कारण 3 ही पहिली विषम संख्या ती 2 च्या 10 च्या मध्ये येतेच त्यामुळे इथं काही फरक पडत नाही बघा इथं मी विषम संख्यांची बेरीज विचारलेली म्हणून दोन्ही संख्या सम केल्या एक ऑलरेडी सम होती म्हणून दुसरी जी 3 विषम होती त्याच्या मागची सम करून घेतली आता 2 ते 10 मधील आपल्या विषम संख्यांची बेरीज करून घेऊया दोघांची बेरीज किती ती 10 2 12 12 भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या किती येणार आहे तर फरक दोन्ही सम आहेत म्हणून फरक भागिले 2 येणार आहे बरोबर 10 आणि 10 वजा 2 8 8 भागिले 2 4 येणार आहे तुम्ही चेकआउट देखील करू शकता सम संख्यांमधील विषम संख्या म्हणजे फरक भागिले 2 विषम संख्यांमधील सम संख्या फरक भागिले 2 हे सूत्र आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहिलेलं आहे तर आता इथे बघा 2 12 6 चौक 24 बघा उत्तर हे 24 येणार आहे तुम्ही चेकआउट देखील करा 3 ते 10 मधील विषम संख्या बघा 3 5 7 आणि 9 ची बेरीज करून बघा 9 आणि 7 16 आणि 5 21 आणि 3 24 च उत्तर मिळतं आपल्याला तर इथं हे बदल इथं करायचे आहेत आता या उदाहरणात बघा 3 ते 10 मधील सम संख्यांची बेरीज विचारलेले सम संख्यांची बेरीज विचारली म्हणून दोन्ही संख्या आपल्याला विषम करून घ्यावे लागतील ऑलरेडी 3 ही विषम आहे म्हणून आपल्याला 10 चं फक्त बदलावं लागेल म्हणून 10 चं काय करायचं 10 ही पुढची संख्या आहे म्हणून 10 च्या पुढची संख्या घ्यायची म्हणजे 11 बस आपल्याला 3 ते 11 मधील सम संख्यांची बेरीज इथं करावी लागणार आहे बघा 10 चं 11 केलं फक्त बाकी काही केलं नाहीये आता बेरीज येणार आहे 11 आणि 3 14 14 भागिले 2 गुणिले एकूण सम संख्या किती येणार आहे दिलेल्या दोन्ही संख्या विषम आहेत आपल्याला सम काढायचे आहेत म्हणजेच फरक भागिले 2 11 वजा 3 8 8 भागिले 2 4 आलेलं आहे बघा 2 4 सो 14 2 28 उत्तर हे 28 येणार आहे तुम्ही चेकआउट करा 3 पासून 10 मधील सम संख्या किती येणार आहे 4 4 आणि 6 10 10 आणि 8 18 18 आणि 10 28 बघा 28 बेरीज आलेली आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण सूत्र तेच आहे बेरीज भागिले 2 गुणिले एकूण सम विचारले असेल तर एकूण सम संख्या विषम विचारले असेल तर बेरीज भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या दोन्ही सूत्र कधी वापरायचे जर विचारलेल्या संख्या दिलेल्या संख्या एकतर दोन्ही संख्या सम असायला हव्यात किंवा दोन्ही संख्या विषम असायला हव्यात दोन्ही संख्या सम विषम नसतील तर काय करायचं आहे जर तुम्हाला विषम संख्यांची बेरीज विचारली तर दोन्ही संख्या सम करून घ्या कशा करायच्या त्या सांगितलेले आहेत आणि जर तुम्हाला सम संख्यांची बेरीज विचारली तर दोन्ही संख्या तुम्ही विषम करून घ्या बाकी इथं काही सूत्रामध्ये फरक पडत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या सूत्राच्या मदतीने कोणत्याही नैसर्गिक संख्यांची बेरीज करू शकतो किंवा कोणत्याही सम विषम संख्यांची बेरीज अगदी चुटकीसरशी करू शकतो फक्त तुम्हाला हे सूत्र आणि एकूण सम संख्या एकूण विषम संख्या एकूण नैसर्गिक संख्या काढण्याचे जे सूत्र जे आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे ती सूत्र आपल्याला पाठ असायला हवेत म्हणजे आपल्याला इथं ही उदाहरणं अगदी 5 ते 7 सेकंदात आरामात आपण करू शकतो आपला वेळ वाया जाणार नाही तर मित्रांनो सम विषम संख्यांची बेरीजची ही जी सूत्रे आहेत ती आपल्याला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये लिहा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक देखील करा मित्रांना शेअर करा आणि अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच वेगवेगळ्या गणिती ट्रिक घेऊन तोपर्यंत या मागील सूत्रांचा आणि ट्रिक्सचा भरपूर सराव करा आणि यावरील उदाहरणे कमीत कमी वेळेत सोडवण्याचा प्रयत्न करा थँक्यू व्हेरी मच